म्यूट केलं माझ्याबरोबर त्यांनी. आहेत आपल्या सुमधुर स्वरांनी रसिक प्रेक्षकांना नेहमीच मोहून टाकणाऱ्या अशा प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे जोशी. नमस्कार मृदुलाजी, नमस्कार. मराठी सृष्टी टॉक्स मध्ये तुमचं खूप स्वागत आहे. नमस्कार. हा आवाज ऐकला ना की आम्हाला खरोखर खूप सुंदर वाटतं. आणि अशा या गोड आवाजाच्या गायिका जेव्हा प्रत्यक्षात गप्पा मारण्यासाठी आणि गप्पा रंगवण्यासाठी येतात तेव्हा अजून कुतूहल निर्माण होतं की नक्की काय काय दडलंय या आवाजामागे, तर ते आज मला जाणून घ्यायचंय. सगळ्यांनाच माहिती आहे की एका अत्यंत वेगळ्या विषयावर तुम्ही संशोधन केलं आणि त्यामध्ये PhD ही पदवी प्राप्त केली, आणि त्याबद्दल नक्कीच हा विषय मुलाखतीत येणार आहेच, कारण आयुष्याला कलाटणी देणारा असा हा एक विषय आहे. आणि मला वाटतं प्रथमच होतात तुम्ही की ज्यांनी या विषयामध्ये PhD घेतली. हो, ती म्हणजे आतापर्यंत झालेल्या काही मोजक्या संगीतकारांवर आणि त्यांची संगीतकारांची शैली यावर हा विषय होता. पण सगळ्यात आधी मला ऐकायचंय ते मृदुला दाढे जोशी या गायिका होण्याआधीचा प्रवास कसा होता, म्हणजे अर्थातच कोणत्याही गायन क्षेत्राशी निगडीत व्यक्तीचा प्रवास हा साधारण वयाच्या 4-5 वर्षापासून सुरू होतो, जेव्हा गाता गळा मिळालेला आहे आपल्याला. बरोबर. पण तुमच्या बाबतीत काय म्हणताय? सर्वप्रथम सगळ्यांचं मी पण स्वागत करते आणि मला तुम्ही इथे बोलवलं त्याबद्दल अतिशय मनापासून आभारी आहे. सगळ्यांचा प्रवास जसा सुरू होतो ते म्हणजे आई वडिलांच्या आधी लक्षात यायला लागतं की आपल्या मुलीला हा गाता गळा लाभलेला आहे. आणि माझ्या सुदैवानी माझी आई आणि माझे वडील दोघंही दोघांचे आवाज तर सुंदर आहेतच आणि अतिशय मर्मज्ञ म्हणता येईल असं त्यांचं ऐकणं आहे. आणि लहानपणापासून माझ्यावर त्यामुळे ते संस्कार झाले आणि त्यांच्या लक्षात आल्यानंतर मला त्यांनी शास्त्रीय संगीत शिकवलं. माझ्या आईने आधी मला गाणे शिकवलं. आई माझी माझ्याबरोबर खरं ती पण गाणं शिकत होती असं म्हटलं तरी चालेल. आणि मग मला उत्तमोत्तम गुरु कसे लाभतील ह्याची त्यांनी खूप काळजी घेतली आणि त्यामुळे मला लहानपणापासून गाणं शिकता आलं. आणि मग हळूहळू हा प्रवास असा पुढे होत गेला की खरं म्हणजे माझ्या वडिलांच्या व्यवसायानिमित्त काही ठिकाणी आमची राहण्याची जागा बदलली. म्हणजे माझा जरी जन्म पुण्याचा असला तरी माझं बालपण अगदी मी साधारणपणे 8 वर्षाची असल्याच्या आधीच डोंबिवलीला आम्ही शिफ्ट झालो. आधी पुण्याला होत होते पण मग डोंबिवलीला माझ्या सुदैवाने फार उत्तम गुरु मला लाभले. पंडित गजानन बुवा जोशी, SK अभ्यंकर बुवा, मधुकर जोशी बुवा अशा दिग्गज शास्त्रीय संगीतातल्या गायकांकडून मला तालीम मिळाली. हे माझं भाग्य. आणि मग त्यानंतर मात्र अनेक लोकांचं मला मार्गदर्शन मिळालं. कल्याणच्या डॉक्टर आशा पारसनीस जोशी आहेत, त्यांचं मला मार्गदर्शन मिळालं. आणि बऱ्याच इतर गोष्टी छोट्या छोट्या बारकावे जे असतात गाण्यातले ते पण मला बऱ्याच लोकांकडून शिकायला मिळाले. माझे तेही गुरु आहेत, उस्ताद इकबाल गिल म्हणून होते, त्यांच्याकडून मी उर्दूचे बारकावे शिकले, आवाज फेकायचा कसा, हिंदी गाण्यासाठी किंवा उर्दू मिश्रित हिंदी जे असतं त्यात कसं आपण आवाज थ्रो कसा असावा, उच्चार कसे असावेत याबद्दल मला त्यांचं मार्गदर्शन मिळालं. म्हणजे लहानपणापासून एक वातावरण घरात होतं गाण्याचं. या वातावरणात राहिल्यामुळे अर्थातच आपल्या गळ्याला जो काही व्यायाम हवा तो खोजतच मिळायला असल्यामुळे त्यामध्ये आता आपल्याला अजून खोली गाठायची आहे किंवा उंची गाठायची आहे हे तेव्हा निश्चित झालं. पण साधारणपणे आपण जर गायन क्षेत्राचा विचार केला हे इतकं भव्य क्षेत्र आहे की आपण जितकं शिकू तितकं कमी आहे. अनेक दिग्गज गायक असोत किंवा अनेक दिग्गज व्यक्तिमत्व असोत ही सुद्धा प्रत्येक राग इतक्यांदा आळवून सुद्धा तो राग नव्याने शिकता येण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असायची. अगदी बरोबर, अगदी बरोबर. माझे गुरुजी मला सांगायचे नेहमी की त्यांचं वाक्य मला नेहमी आठवतं, आमचे मधुकर जोशी गुरुजी माझे, की राग संपत नाही तुम्ही संपता किंवा राग दमत नाही तुम्ही दमता. राग संपतच नाही, तुम्ही जसे जसे गात जाता त्याच्या वेगवेगळ्या वाटा तुम्हाला सापडत जातात. तुम्ही थकता पण राग थांबत नाही. तुम्हाला एक्सप्लोअर ज्याला आपण म्हणतो ते तुम्ही
जितकं कराल तितकं ते कमीच आहे. असं होत नाही कधीही की आता हा राग इथे संपला, आता ह्याच्या पुढे काहीच होऊ शकत नाही, असं कधीही होत नाही. आणि इन जनरलच संगीत हा खरोखर असा महासागर आहे की अजूनही अनेक गोष्टी शिकायच्या राहिल्या, हे प्रत्येकाला जाणवत असतं. आणि तसं ते जाणवलं पाहिजे तरच तुम्ही शिक्षणाच्या आणि करिअरच्या योग्य वाटेवर आहात, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. फक्त गायन कला अवगत न करणं, तर त्यामागे प्राध्यापक हे नाव का जोडलं, म्हणजे ही पदवी का जोडली गेली, याचं कारण तुम्हाला ती शिकण्यापेक्षा आणि शिकण्याबरोबरच शिकवण्याची आवड ही जास्त आहे म्हणूनच. पण असा थोडासा एक थोडी शंका असते समाजामध्ये, किंवा एकूणच जर आपण आजूबाजूला बघितलं तर गायन क्षेत्रात सुद्धा दोन आपल्याला दोन बाजू मांडता येतील, की काही गायक किंवा गायिका असे असतात की जे आधी ज्या गायकांनी जे कर्तृत्व केलेलं आहे, जी गाणी गायलेली आहेत, त्याच वाटेवर फक्त ते गात असतात, आणि काही व्यक्तिमत्व मात्र त्यामध्ये सुद्धा बदल घडवून आणतात किंवा आपली स्वतःची शैली निर्माण करतात. अगदी बरोबर. त्याबद्दल तुमचं मत कसं आहे, आणि ही स्वतःची शैली निर्माण करण्याचा ध्यास कधी? वा, छान आहे हा प्रश्न, खूप खरंच मनापासून आवडला. कारण हा प्रत्येकाचा झगडा जो आहे, हा स्ट्रगल आहे, एक संघर्ष आहे, तो कायम चालू असतो. पण जेव्हा स्वतःला तुम्हाला आधी एक ओळख निर्माण करायची असते स्वतःची, तेव्हा तुम्ही प्रस्थापित गायकांनी गायलेली गाणी म्हणून ती दुसऱ्यांना ऐकवणं आणि त्यांच्या बारकाव्यांचा आपण किती अभ्यास केलाय हे जाणवण्याचं माध्यम म्हणजे तुमचं स्वतःचं गाणं असतं. तर तोच प्रयत्न आधी असतो, कारण तुम्ही नवीन असता, तुमच्याकडे स्वतःची अशी गाणी नसतात. पण हा मार्ग बरोबर आहे, योग्य आहे, पण त्यात किती रमायचं हा एक तारतम्य आपल्याला हवं, की हे मी गातीये पण एका टप्प्यावर मला ही मी रेकॉर्डेड गाणी गातीये आणि माझी नवीन गाणी पण आली पाहिजेत, किंवा माझ्या नवीन माझ्या आवाजात नवीन नवीन रचना आल्या पाहिजेत, हा एक मार्ग आहे. पार्श्वगायन हा एक मार्ग आहे, मंचीय प्रदर्शन हा एक मार्ग. मी हे मी मुद्दाम का सांगते की ज्यांना करिअर करायचं आहे त्यांना अनेक गोष्टींचे निर्णय योग्य वेळी घ्यायला लागतात. त्यातला पहिला सगळ्यात महत्वाचा खरा असतो तो म्हणजे मला शास्त्रीय संगीत करायचं आहे की मला सुगम संगीत करायचंय. कारण शास्त्रीय संगीत तुम्ही शिकता आणि ते अत्यावश्यकच आहे, पण जर तुमचा ओढा शब्दप्रधान गायकीकडे असेल, तुम्हाला काव्याची चांगली समज असेल, तुमच्या आवाजात एक उपजत ज्याला म्हणतो तो लवचिकपणा असेल, तर तुम्ही हा विचार करा की तुम्ही उत्तम सुगम संगीत का नाही गात, उत्तम तुम्ही नाट्यसंगीत का नाही गात, तुम्ही उत्तम गझल गायकी हे करू शकता. तर त्या गोष्टींचाही निर्णय व्हायला हवा. आणि मग ती गाणी मी अशीच म्हणणार आहे का त्याच्यात मला खोल जायचंय कुठेतरी, स्वतःचा ठसा उमटवायचाय, मग मी ती गाणी माझ्या पद्धतीने थोडी इम्प्रोवाइज करून म्हणू शकते का आणि ती लोकांना आवडतं का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही जे करताय ते लोकांना आवडलं पाहिजे, अगदी 100% नाही तरी 60-70% लोकांनी त्याला उत्तम दाद दिली तर तुमचा पण एक धीर वाढतो की मी हे प्रयोग करते ते लोकांना आवडतायत. माझ्या बाबतीत असं झालं की मला एका टप्प्यावर असं जाणवलं की मी किती मंचीय प्रदर्शन खूप वर्ष केलंय, जे जवळजवळ 36 वर्ष मी स्टेजवर आहे. मी पहिला कार्यक्रम 1984 1984 साली पहिला कार्यक्रम केलाय. तेव्हा मी 10वीत होते आणि तेव्हापासून निरंतर हा स्टेजवरचा माझा जो प्रवास आहे तो चालू आहे. स्टेज ही म्हणजे जसं आपण अभिनय करणाऱ्यांना विचारतो की तुम्हाला टीव्ही सिरियल मध्ये काम करायला आवडतं का स्टेजवर काम करायला आवडतं, त्याचे ते सांगतात की दोन्हीचे वेगवेगळे काही आयाम आहेत, की मला स्टेजवर जी ताबडतोब दाद मिळते, स्टेजची एक एनर्जी असते स्वतःची, तर दोन्ही अतिशय सुंदर माध्यम आहेत. कलाकाराला प्रत्येक माध्यम जमलं पाहिजे, तुझं जे संचित आहे तुझ्याकडे ते तुला मांडता आलं पाहिजे. त्यामुळे ते ऍट अ टाइम मला लक्षात आलं की मंचीय प्रदर्शनाला काही मर्यादा आहेत आणि ही गाणी आपण वर्षानुवर्ष म्हणतोय कारण ही अजरामर आहेत. आणि ती लताबाईंनी, आशाबाईंनी, सुमन कल्याणपूर, रफी, किशोर, किशोर कुमार ह्या सगळ्यांनी अजरामर करून ठेवलेली आहे, हे सगळं कबूल आहे. पण आपण लता मंगेशकर होऊ शकत नाही, आपण आशा भोसले होऊ शकत नाही. पहिली गोष्ट, हे दोन्ही
चमत्कार आहेत, त्यामुळे त्यांची नक्कल तर कधीच कोणी करायला जाऊ नये. पण एक नक्की की त्यांच्या गायकीतले जे बारकावे आहेत, ते श्वास कुठे घेतात, कसा घेतात, उच्चार कसे करतात शब्दांचे, आणि त्यांची काव्याची असलेली समज, याचा तुम्ही जर अभ्यास करत गेलात तर तुमच्या हे लक्षात येतं की मग ही समज मला जर आली तर मी इतरही अनेक गाणी चांगली गाऊ शकेन. त्यांच्याकडून काय घ्यायचं आहे तर ही समज घ्यायची आहे. त्यांचा गळा आपण घेऊ शकत नाही, त्यांचं जे दैवी त्यांच्याकडे जे आहे आणि त्यांनी पण वर्षानुवर्ष रियाजांनी प्रयोगांनी जे बनवलंय ते आपण आपल्या तेवढ्या तेवढी आपली क्षमता नाही, पण आपण ती समज, त्यांचं गाणं समजलं जरी आपल्याला तरी आपल्या गाण्यात त्याचं नक्की रिफ्लेक्शन पडतं. आणि हा माझा अनुभव आहे की गाणं समजण्यासाठी, गाणं इंटरप्रिट करण्यासाठी त्याचा नक्की फायदा होतो. आणि हेच कारण आहे मी पुढे संशोधनाकडे का वळले त्याचं. संशोधनाचा विषय घेण्याआधी मला फक्त विचारायचंय की मग या सगळ्या गाण्यांच्या सगळ्या मांदियाळीमध्ये मृदुलाजींची शैली कोणती, असा जर प्रश्न आला तर मग एखादा आम्हाला उदाहरण द्या. नक्की नक्की. म्हणजे मला असं नेहमी जाणवतं की चाल तुम्ही बदलू शकत नाही जेव्हा तुम्ही रेकॉर्डेड गाणं गाता. आता उदाहरणार्थ पंडित हृदयनाथ मंगेशकरजींचं मला अतिशय आवडतं गाणं आहे, ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा, माझ्या मनात लाका तेथे असे धरावा. शांताबाई शेळक्यांचे हे शब्द आहेत आणि अतिशय सुंदर ही चाल आहे, अतिशय सुंदर काव्य आहे. पण हे जर तुम्ही समजून म्हटलं गाताना, जर तुम्हाला कळलं की शांताबाईंना काय म्हणायचंय, ही वाट दूर जाते, मग हा दूर शब्द कसा उच्चारला पाहिजे तुम्ही, माझ्या मनातला का तेथे असेल रावा, हा इथे थोडासा रोमॅन्टिक झाला पाहिजे आवाज. कारण हे फक्त मग ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा ही ओळ एक निसर्ग चित्र आहे, पण माझ्या मनातला का तेथे असेल रावा, इथे तिच्या मनातलं गूज आलं, इथे त्याला रोमांसची एक डूब आहे. मग तुमचा आवाज जसा पहिल्या आवडीत होता तसाच दुसऱ्या आवडीत असला पाहिजे का, नाही, किंचित त्याला किंचित त्याच्यात आणखीन वेगळा भाव आला पाहिजे. हा प्रयत्न जरी तुम्ही केलात तरी तुमच्या गाण्यात फरक पडतो. मी झलक ऐकवते. ही वाट दूर जाते, ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा, ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा, माझ्या मनातला तेथे असेल रावा, ही वाट दूर जाते. मनातल्याला हा मनातल्या शब्द किती आत्मज्ञ आला की खरोखर तो मनातून आलातला. आणि हे माझ्या मनातलं एक गुपित सांगितलं मी, खरोखर ते लक्षात आलं पाहिजे. ते जमेल 100% असं म्हणू शकत नाही, पण तुमचा प्रयत्न त्या दिशेने हवा, म्हणजे असं जाणवलं पाहिजे की तुम्हाला हे काव्य कळलंय, कवीला काय म्हणायचंय ते कळलंय, संगीतकाराला काय म्हणायचंय ते कळलंय. कारण सुगम संगीत हा असा विषय आहे की तो वेगळा चर्चेचा परत विषय आहे की त्याला लाईट म्युझिक म्हणतात आणि मग त्याला लाईटली घेतलं जातं शब्दप्रधान गायकीला, तर त्यात फार कठीण आहे ते गाणं. आणि हे दिग्गज शास्त्रीय संगीतातले गायक सुद्धा मान्य करतात की लाईट गाणं फार कठीण आहे. त्याला आपण सुगम संगीत म्हणतो म्हणजे ते सुगम ऐकणाऱ्यासाठी सुगम आहे, गाण्याऱ्यासाठी नाही. मला वाटतं की गायन क्षेत्रातलं किंवा एकूणच या सगळ्याच भागातलं जे काही संगीत आहे, जे काही प्रकार आहेत, ते निश्चितच अवघड आहेत गाणाऱ्यासाठी. कारण प्रत्येक वेळची आलापी असो किंवा एखादा राग असो किंवा मग तुम्ही म्हणाल तसं सुगम संगीत असो, हे गाताना तो गळा
ज्या कठोर मेहनतीतन जात असतो तो फक्त गाणाऱ्यालाच कळू शकतो. आणि एकच जागा तुम्ही कशा पद्धतीने घेता, म्हणजे विषय निघालाय म्हणून एक अशी माहिती देते की जी शिकणाऱ्यांना उपयोगी पडेल, की नोटेशन वाईज एक जागा असते ती सारखीच असू शकते दोन्ही विधांमध्ये, म्हणजे क्लासिकल मध्ये आणि लाईट मध्ये. एकच जागा तुम्ही वेगळ्या टोनने घेता, टोन मात्र दोन्हीचे अतिशय वेगळे, ते तुम्हाला समजून घ्यायला पाहिजेत की तुम्ही आता काय गाताय. जे आपल्याला अगदी जवळचं उदाहरण सांगायचं तर लावणी आहे लटपट लटपट तुझं चालणं, तर त्याच्यात एक जागा येते नारी ग वरची एक जागा आहे, ती अतिशय बारकी तान आहे, तर ती तुम्ही दोन्ही प्रकारे घेऊ शकता. म्हणजे त्याला मला जर कोणी सांगितलं की हे तू शास्त्रीय संगीत गातीयस असं समजून गा, तर त्याचा टोन वेगळा असेल. आणि लाईट म्युझिकचा म्हणून आणि लावणीचा म्हणून जो हलकेपणा हवा त्याचा टोन वेगळा आहे. कसा माहितीये, लटपट 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 तुझं चालणं ग मोठ्या नखऱ्याच, चालणं ग मोठ्या नखऱ्याच, बोलणं ग मंजुळ महिनेच, बोलणं ग मंजुळ महिनेच. आता मूळ कशी जागा आहे नारी ग, आता ही जी ग वरची हरकत होती ना, नारी ग नारी ग, आता ही ह्याच टोनने गेली पाहिजे. ही जर तुम्ही गमक अंगाने म्हणजे क्लासिकलच्या अंगाने गेलात तर ती तिथे खटकेल, ती चुकीची नाहीये पण ती तिथे मिसफिट आहे, त्याच्यासाठी नाहीये ती. कसं वाटेल दारी गा, हा टोन नाही तिथे उपयोगाचा. तुम्हाला क्लासिकल आणि लाईट, मग नाट्यसंगीत, सुगम संगीत, शास्त्रीय संगीत, यात फरक मूळ हा आहे की तुम्हाला आवाजाचा लगाव बदलावा लागतो आणि मग तो फील जो आहे ती भावना आहे ती त्यात येणार नाही, कारण तिथे तुमची आता गळ्याची तयारी नकोय. त्या लटपट लटपट तुझं चालणं मोठ्या नखऱ्याचं हे जिला उद्देशून म्हटलंय, तिची ती जी चंचल चाल आहे, तिची चाल आहे ना ती, तिच्या चालीवर ते गाणं आहे, कशी चालतेस तू हे सांगितलंय, मग ते जड होईल सगळं, त्यातला जो हलकेपणा आहे अस्थिरपणा आहे चंचलपणा आहे तो जाईल सगळा, मग त्याची ब्युटी जाईल. हा सगळा विचार तुम्हाला करायला. सौंदर्याचा उल्लेख केलात म्हणून की अशा गाण्यांमध्ये ना जी सौंदर्य स्थळं असतात ती कदाचित सामान्य रसिक प्रेक्षकाला की जो कानसेन आहे त्याला फक्त ते संपूर्ण गाणं सुंदर वाटतं, पण त्यामध्ये सुद्धा काही सौंदर्य स्थळं दडलेली असतात प्रत्येक गाण्यामध्ये म्हणा किंवा प्रत्येक शब्दामध्ये, आणि त्याचाच सगळ्याचा अभ्यास. आणि मग त्या संगीतकारांनी एखाद्या गाण्यावर कशी जादू केली, कशी मोहिनी केली, तर हा सगळा विषय घेऊन तुम्ही ते संशोधन केलं आणि त्यावर PhD प्राप्त केली. पण मग एक स्टेज आर्टिस्ट किंवा रंगमंचावर गायिका म्हणून वावरतानाचा प्रवास आणि संशोधनाची खोली गाठणं, तर हे एकदम ट्रान्सफॉर्मेशन कसं झालं, हा शोध घ्यावा असं का वाटलं तुम्हाला? खूप महत्वाचा आहे हा प्रश्न. का माहितीये की ज्यांना खरंच काही पावलं टाकायची त्या दृष्टीने, ज्यांना अगदी फुल टाइम पूर्ण करिअर करायचंय प्लेबॅक सिंगिंग मध्ये म्हणा किंवा मंचीय कार्यक्रमात, त्यांच्यासाठी आणि संशोधनांसाठी अतिशय काय म्हणतात त्याला की मी त्या सगळ्यातनं गेलीये म्हणून ज्याला फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन म्हणता येईल तशी मी देऊ शकते. कारण एक ज्याला म्हणतो आपण की डामाडोल होतो आपण एका पॉइंटला की करिअरचं काय करायचं, तर माझ्या बाबतीत तर अनेक अशी आकर्षणं अशी होती समोर की मला मानसशास्त्राची अतिशय पहिल्यापासून आवड होती आणि मी त्यातच मुद्दाम BA केलं, अतिशय आवडीने केलं, त्याच्यातही मला मेरिट मिळालं लास्ट इयरला. आणि मला मानसशास्त्रातच मला सायकोलॉजी मध्येच मास्टर्स करायचं होतं, मला क्लिनिकल सायकोलॉजिस्ट व्हायचं होतं, पण माझ्या आईच्या इच्छेला मान द्यावा म्हणून मी संगीतात MA केलं. हो, तिने मला आवर्जून सांगितलं की नाही तू आता म्युझिकमध्ये डिग्री घ्यावीस असं मला वाटतं, म्हणून मी मास्टर्स म्युझिकमध्ये केलं. पण मला तेव्हापासून लक्षात यायचं की म्युझिक अप्रिसिएशन ही एक अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. मी गाणं म्हटलं, तुम्ही ऐकलं, तुम्ही वा म्हणलं, ही एवढ्यावर हे सीमित नाहीये. किंवा आपण लताबाईंचं गाणं ऐकतो, काय गायल्यात लताबाई, हा किंवा काय चालय, हे इथपर्यंतच मर्यादित नाहीये. मग ह्याच्यात खूप मोठ्या मानसिक प्रक्रिया आपण गुंतलेल्या आहेत. तुम्ही गाणं ऐकता तेव्हा नेमकं तुमचं काय
तुम्हाला ते कसं इंटरप्रिट होतं, त्यातल्या कुठल्या भागाला तुमची जास्त दाद जाते. मग तुम्ही जेव्हा म्हणता ना की हे माझ्या अगदी मेरे दिल को छू गया, माझ्या हृदयात अगदी बसलंय हे गाणं, मला काटा येतो अंगावर माझ्या आणि मला अगदी रोमांच उभे राहतात, माझ्या डोळ्यात पाणी येतं, तर हा सगळं आपलं शरीर भावनेला रिस्पॉन्ड करत असतं. पण मग ती भावना कुठे निर्माण होते, नेमकं काय होतं, हा अजूनही गहन प्रश्न आहे. त्याच्यावर संशोधन माझंही चालू आहे एका परीने, अजून ते संपलेलं नाही. पण मुळात गाण्यातलं सौंदर्यशास्त्र शोधलं पाहिजे, म्हणजे तो एक खोल विचार करणं भाग आहे. पण मी संशोधनाकडे नंतर वळले. सगळ्यांना जसं आधी त्या त्या वयात आकर्षण असतं की स्टेज करायचं, भरपूर कार्यक्रम, भरपूर दौरे, हे मी सगळं भरपूर केलेलं आहे. त्यात पण त्याचा मला भरपूर फायदा झाला, कारण खूप अनुभव मिळाला देशविदेशात मी कार्यक्रम केल्यामुळे. आणि ज्या गाण्यांवर मी पुढे PhD केली किंवा ज्या संगीतावर मी केली, त्या त्यातला मी इतकं इतक्या वेळा ती गाणी गायले, इतक्या वेळा ती मी माझ्या अंगात अक्षरशः भिनली ती गाणी. प्रत्येक वेळेला ते गाणं सादर करताना मला समोर जो रिस्पॉन्स मिळायचा, वादक काही बोलायचे, त्या गाण्याबद्दल चर्चा व्हायच्या, वाद व्हायचे, भांडणं व्हायची, जे काही, त्यातनं खूप त्या मंथनातून असं मिळत जायचं. मग लक्षात आलं की अरे नाही, हे इतकं सोपं नाही, ही गाणी का टिकून आहेत हे शोधलं पाहिजे. तर हा झगडा होता. आणि तू म्हणतेस तसं, कुठल्या तरी क्षणी तुम्हाला हे ठरवायला लागतं की मला इथं पुढे जायचंय का, लक्ष द्यायचंय संशोधनाकडे. तर माझ्या आयुष्यात असे पण क्षण आले काही कसोटीचे, की त्या क्षणी मला तो निर्णय घ्यायला लागला की नाही आता. म्हणजे उदाहरण सांगायचं तर, जेव्हा झी सारेगम चालू होतं सेलिब्रिटीजसाठी, तेव्हा माझी मुलगी 10वीत होती जस्ट, आणि माझा प्रबंध अगदी संपायला आला होता. आता हातातोंडाशी आलेला प्रबंध त्याला शेवटचं रूप द्यायचंय, अजून थोडंसं भर घालून तो सादर करायचा, कारण कुठल्याही गृहिणीसाठी सुद्धा हे अवघड असतं की मुलं बाळ संसार आणि कार्यक्रम सांभाळून ती PhD करणं, हा पण एक कसोटीचा काळ होता. तेव्हा मला ते आमंत्रण आलं सारेगमच, आणि मला असं लक्षात आलं की जर आत्ता मी हे आमंत्रण स्वीकारलं तर माझा प्रबंध पूर्ण होण्याची खरंच फार अवघड आहे ते, कारण हातातोंडाशी आलेलं असं तेव्हा तुमचं माइंड तुम्हाला डायव्हर्ट करून विचलित करून चालत नाही. आणि मग मी तेव्हा मात्र कठोर निर्णय घेतला की नाही, मला मी नाही येणार. मला खूप आग्रह झाला, झी कडून झाला, सगळ्यांनी केला, पण मी तेव्हा ठाम राहिले की मला संशोधनच करायचंय आत्ता या क्षणी. आणि मग त्यामुळे तो जिद्दीने माझा प्रबंध पूर्ण झाला. तर थोडे प्रलोभन, जे मोह असतो आपल्याला, तो कुठेतरी तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागतो. पण मला त्याचा पश्चाताप कधीही झाला नाही की आपण मग त्यामुळे आपली प्रसिद्धी अधिक झाली असती का, आपल्याला पैसे मिळाले असते का जास्ती, किंवा मला जे हवंय ते मला मिळालं, ते महत्वाचं. आणि हा प्रबंध पूर्ण करण्याचं कारण म्हणजे जवळजवळ 6 ते 7 वर्ष या प्रबंधासाठी तुम्ही प्रयत्न आणि त्या मागचा सगळा अभ्यास होता. पण नेमकी काय होती प्रोसेस, म्हणजे ही जाणून घ्यायची आहे मला, की ज्या मुलांना किंवा विद्यार्थ्यांना अशा गोष्टींमध्ये रस आहे की अशा प्रकारचा प्रबंध किंवा अशा प्रकारचं संशोधन सुद्धा उपलब्ध आहे विद्यापीठांमध्ये म्हणा किंवा अभ्यासक्रमामध्ये, तर त्यांच्यासाठी की नेमकं काय काय होतं या प्रबंधामध्ये, काय काय गोष्टी तुम्ही समावेश केलेल्या आहेत. बरोबर. सगळ्यात प्रथम ना, तुम्ही स्वतः कन्व्हिन्स असला पाहिजेत की हा विषय माझा जो आहे तो तितका महत्वाचा आहे. तुमची एकदा खात्री पटलेली असली आणि तुम्ही त्यात पॅशन तुमची असली, तर तुम्ही समोरच्याला पटवू शकता की कसं हे महत्वाचं आहे, काय याच्यावर रिसर्च झाला पाहिजे आणि तो मी कसा चांगला करीन असं मला वाटतं, हे तुम्हाला ते कळ त्यांना समजावता आलं पाहिजे. तो कन्व्हिन्सिंग तुमचं असलं पाहिजे. तुम्ही जर स्वतःच खात्री नसेल तुम्हाला, जर का आत्मविश्वास नसेल किंवा तेवढी पॅशन नसेल, मी का हा शब्द वारंवार वापरतीये, सगळ्यात महत्वाची काय येतं ती ती पॅशन आहे, ती जुनून असतो एक प्रकारचा, तो मला आहे अजूनही आहे, कि ती तो माझा जो आवडीचा विषय आहे त्यावर तासन तास बोलायला मला आवडतं, त्याच्यावर आणखीन वाचायला आवडतं, लिहायला आवडतं, तितकी एनर्जी तुमच्यात असली, तेवढी तुमची त्या विषयात लगन असली, तरच तुम्ही अनेक अडथळे पार करून डॉक्टरेट करू शकता. माझ्या बाबतीत हा विषय मी निवडला होता तो असा होता की
हिंदी चित्रपट संगीतात झालेले प्रयोग म्हणजे प्रयोगशील संगीतकार आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन, आणि मग त्यासाठी मी 15 संगीतकार निवडले होते ते सुवर्ण काळातले, मग 1950 पासून ते 1990 असा काळ मी त्याच्यासाठी घेतला होता. तुम्हाला सतत हे चेक करत राहायला लागतं की माझी माझं प्रबंधाचं काम जे आहे ते व्यवस्थित मार्गावर आहे की नाही. मुळात तुम्ही आधी जी आता विद्यापीठीय जे नियम असतात की आधी एंट्रन्स एक्झाम द्यावे लागते किंवा तुम्हाला एम फिल करावं लागतं, तर त्या सगळ्या फॉर्मॅलिटीज आहेत. तुमचे विषय तुम्हाला जे ऑप्शन तुम्ही दिलेत त्यातला तुम्हाला आवडीचा विषय मिळाल्यानंतर तुम्ही सुरुवात करता. पण माझं असं मत आहे की तुमच्या विषयाचा अभ्यास हा तुम्ही खूप आधीपासूनच सुरू केला पाहिजे. म्हणजे तो नकळत काही ना माझा होत होता माझ्या स्टेजच्या कार्यक्रमामुळे, पण तुमचं वाचन पाहिजे तेवढं भरपूर तुमच्या विषयाशी संबंधित, आणि मेहनत भरपूर आहे. कारण मला माझ्या वेळेला उपलब्ध वाङ्मय किंवा साहित्य या विषयावरचं खूप कमी होतं. मुळात तुम्ही जेव्हा करता तेव्हा त्या विषयाची ती पहिलीच PhD असते, कारण ते टायटल तुम्ही रजिस्टर करून घेतलेलं असतं, ते टायटलच तुम्ही त्याच्यावर पुढे जात असता. माझ्या वेळेला हिंदी चित्रपट संगीतात जी PhD झाल्या होत्या त्या एक एक संगीतकार घेऊन काही जणांनी केल्या होत्या, की रोशन किंवा मदन मोहनवर PhD. आपल्याकडे आपल्या विद्यापीठात अलाउड नाहीये, म्हणजे आपल्याकडे एका संगीतकारावर करू शकत नाही आपण, आपल्याकडे एका संगीतकारावर आपण करू शकत नाही, आपल्याला वेगळं टायटल घ्यायला लागतं. जसं मी घेतलं की अनेक संगीतकारांचं एक काम असं काय आहे, पण ज्या मंडळींनी म्हणजे वाईट वाटलं मला बघून, काही भारतीय भाषांमध्ये प्रबंध होते हिंदीत होते, ज्यांनी एक एक संगीतकार घेऊन काम केलं होतं त्यांनी बराचसा त्यातला भाग हा त्यांच्या चरित्रावर आधारित होता. त्यांचा जन्म इथे झाला, त्यांनी एवढे सिनेमे केले, स्टॅटिस्टिक्स, मग एवढे त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले. तर हा हे संशोधन नाहीये, हे अजिबात संशोधन नाहीये, ही माहिती झाली. ही माहिती तुम्हाला आता तर इंटरनेटवर उपलब्ध असते, एक सर्च तुम्ही दिलात की सगळंच तुम्हाला कळत. संशोधन कुठे आहे? तर विश्लेषणात आहे, अनालिसिस मध्ये. मग तुम्ही त्या दृष्टीने तुम्ही काही नवीन सांगताय का, तर तुम्ही तिथे जा, नाहीतर ते संशोधन काळाच्या ह्याच्यावर टिकणार नाही. कारण ही माहिती झाली ना, ही सगळ्यांनाच माहिती आहे. मी तुम्हाला जर सांगितलं की मदन मोहननी 40 सिनेमे केले, 45 सिनेमे केले, तर ठीक आहे त्याच्यात, हा म्हणजे त्याच्यात काही खास वेगळं मी काही सांगणार, ते सांगायला मी कशाला हवं, ते सांगायला माझी गरज नाही. माझी गरज कुठे आहे? मदन मोहननी हे गाणं कसं सुंदर बनवलं, त्याला काय अभिप्रेत होतं, त्यांनी कुठले प्रयोग केले, त्यांनी राग मिश्रण केलं का, त्यांनी वर्जस्वर वापरले का, त्यांनी तालाचे काय प्रयोग केले, हे जर का मी विश्लेषण करून सांगू शकत असेल तर ते संशोधन आहे. मग ती दृष्टी तुमची डेव्हलप व्हायला पाहिजे. हे सगळं सांगताना मला एक गोष्ट प्रकर्षाने आठवते, ती म्हणजे त्यामुळे तुमचा अभ्यास इतका दांडगा होता, या विषयात तुम्ही इतक्या खोलवर गेला होतात की मग जे तुम्ही विश्लेषण म्हणालात किंवा संशोधन हा शब्द आपण घेतला, तर ते संशोधन इतकं दांडगं होतं तुमचं की लक्ष्मीकांत प्यारेलालजींचा जेव्हा कार्यक्रम होणार होता तेव्हा त्यांच्याच कार्यक्रमाचं संशोधन करण्यासाठी प्यारेलालजींनी खास तुम्हाला आमंत्रित केलं. मी जेव्हा PhD करायला सुरुवात केली तेव्हा मी ज्या दिग्गज संगीतकारांना भेटले त्यापैकी एक प्यारेलालजी, आणि आपण सगळे जाणता की लक्ष्मीकांत प्यारेलाल हे एक फार मोठं घराणं आहे चित्रपट संगीतातलं. त्यांची गाणी अतिशय लोकप्रिय, अतिशय सुंदर गाणी त्यांनी दिली, आणि त्यांच्या यशातलं सातत्य, त्यांनी जी गाणी दिली त्यात एक सातत्य आहे, कॉन्सिस्टन्सी आहे, ती फार कमी लोकांना जमते. लक्ष्मीकांत प्यारेलाल हे असे संगीतकार आहेत की दुर्दैवाने काही वेळा लोकप्रिय असलेले संगीतकार हे गुणवान नसतात किंवा प्रयोगशील नसतात असा एक लोकांचा समज असतो, सामान्य लोकांचा, की हे पॉप्युलर आहेत म्हणजे हे पॉप्युलर गाणी देतात पण त्यात काही खास प्रयोग किंवा ते काय चालणारी गाणी देणार असं, तर तसं नाहीये. लक्ष्मीकांत प्यारेलालजींनी सुद्धा भरपूर प्रयोग केलेत, अर्थात कुठलाही आव न आणता.
म्हणून त्यांच्या जेव्हा संगीतावर मी अभ्यास केला, त्यांच्या संगीताचा अभ्यास केला, तेव्हा मला हे जाणवलं की असं गाणं तयार करणं सुद्धा सोपं नाही. जी त्यांची गाणी आहेत, एक प्यार का नगमा असू दे किंवा जब भी जी चाहे नई दुनिया बसा लेते हैं लोग असू देत, ही गाणी सोपी नाही आहेत, गायलाही सोपी नाहीत. त्यात काव्य अतिशय उच्च दर्जाचं काव्य आहे. मग ह्यात त्यांनी काय प्रयोग केले, त्यामुळे मी तो अभ्यास जेव्हा केला आणि तो त्यांनी वाचला, माझ्याशी बोलणं त्यांचं झालं, तेव्हा त्यांना असं जाणवलं की, आणि माझं हे भाग्य मी समजते की मला अतिशय प्रेम मिळतं त्यांच्याकडून, कारण स्वतः आंटीजी माझ्यावर अतिशय प्रेम करतात. प्यारेजी तर मला नेहमी अतिशय सुंदर माहितीही देतात आणि आशीर्वाद त्यांचे मला नेहमी मिळतात. त्यांनी हे सांगितलं की म्हणजे मला खरंच ते एक माझे संचित आहे असं म्हणेन मी, की हमारी रचनाओं का इतना बारीकी से अभ्यास आज तक किसी ने नहीं किया था. जो आप बता रही है तो ये इतना अच्छा लग रहा है कि इतनी बारीकी से आप सुन रही हो और इतना अभ्यास आपने किया है, तो बहुत अच्छा लग रहा है कि चलो किसी ने तो भी ये समझा कि हमने क्या किया है. तो कदाचित म्हटलं हे माझं भागधेय असेल किंवा माझ्याकडून हे काम व्हायचं असेल म्हणून कदाचित, पण ही दृष्टी मिळणं आणि ही या दृष्टीने या मार्गावर विचार करणं ही एक देण असते. त्यामुळे मला लक्ष्मीकांत प्यारेलाल जींच्या शो मध्ये त्यांच्या एक लाईव्ह प्रोग्रामचं सगळं स्क्रिप्टिंग, त्याचं कन्सेप्ट लिखाण सगळं मी केलं आणि निवेदन सुद्धा ते म्हटले नाही आप ही निवेदन करो क्योंकि आप जैसे बताती है आप गा के बता सकती है ये बहुत कम दिखाई देता है तो आप ही कीजिए, असं ते झालं. खर खूप छान वाटणार आहे जेव्हा असं संशोधनात्मक लेखनही तुमच्याकडनं झालेलं आहे, प्रबंध सादर झालेले आहेत, तेव्हा प्रत्येक, कारण संगीतकारांची आणि वेगवेगळ्या गायकांची गाणी हे म्हणजे हे आपले प्राण आहेत. आता जर आपण बघतो अगदी गाणी हे जर आता आपल्याला आपलं मनोधैर्य टिकून कुठच्याही परिस्थितीमध्ये टिकून ठेवण्यात हे आपले प्राण आहेत, आणि मग अशा वेळेला त्यातली सौंदर्य स्थळ शोधणं आणि त्या संगीतकारांनी काय बारकाईने काम केलंय हे शोधणं, यासारखा अभ्यास करणं हे खरोखर तुमच्यासारख्या व्यक्तीकडनंच घडू शकतं. पण मला वाटतं की आपण पुढच्या भागात अशाच गप्पा रंगवणार आहोत. आणि फक्त ही एक झलक होती लक्ष्मीकांत प्यारेलालजींची अनेक आठवणी तुमच्या गाठीशी आहेत. मला फक्त जाता जाता एकच विनंती करायची आहे की या दोन या जोडीचा उल्लेख निघालेला आहे म्हणूनच की तुमच्या या संशोधनामध्ये अर्थातच ही जोडी आली असणारच, आणि या जोडीची शैली आणि त्याबद्दलचं संशोधन म्हणून एखाद उदाहरण जर गाणं देऊन सादर करता आलं तर खरोखर आनंद होईल. आणि याच गाण्यावर आपण या भागाची भागाचा समाप्त करणार आहोत आणि भेटणार आहोत पुढच्या भागात. मला लक्ष्मीकांत प्यारेलालजींचं एक गाणं अतिशय आवडतं, म्हणजे त्यांची अनेक सुंदर गाणी आहेत, पण ज्या गाण्यात लताबाईंच्या आवाजाची जी फेक आहे ती पण अतिशय वेगळी, एक तिखटपणा त्या आवाजाला आहे. आणि मला स्वतः प्यारेजींनी पण सांगितलं होतं की आम्ही मुद्दाम लताबाईंना असं सांगितलं होतं की हा असा आवाज तुमचा या ठिकाणी असा लगाव अपेक्षित आहे. तर मी दोन गाण्यांचं उदाहरण द्यायला मला आवडेल, एक लताबाईंचं आणि एक किशोर कुमारचं. लताबाईंचं गाणं अतिशय मला आवडतं, त्यात एक तीव्र अशी एक जहाल भावना आहे की जब भी जी चाहे नई दुनिया बसा लेते हैं लोग, साहिरजींचं काव्य आहे, एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हैं लोग, हा जो भाव आहे तो अतिशय सुंदर तिखटपणे तीव्रपणे, म्हणजे मी हा शब्द वारंवार का वापरते की आवाज म्हणजे गोड असतो, लताबाईंचा आवाज हा गोड असं आपण म्हणतो, पण हा इथे मुद्दाम त्यांनी असा एक वेगळा जाळत जाणारा आवाज असं मी त्याचं वर्णन करते की ती आवाजाची लगाव ती फेकच वेगळी आहे आणि चाल अर्थातच. जब भी जी चाहे नई दुनिया बसा लेते हैं लोग, जब भी जी चाहे नई दुनिया बसा लेते हैं लोग, एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हैं लोग, एक चेहरे पे कई चेहरे.
लगा लेते रोग। आता यात गंमत बघा, एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हैं लोग हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे एलपीच्या गाण्यात तुम्हाला जे ध्रुवपद आहे ना, ते असं त्याची एक सुरुवात होते आणि अंतिमतः महत्वाचं जे वाक्य असतं ना, ते वेगळ्या पद्धतीने एस्टॅब्लिश करतात. म्हणजे जब भी ची चाहे नई दुनिया बसा लेते हैं लोग ही त्याची पूर्वपीठिका झाली, आणि एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हैं लोग हा माझा अनुभव झाला, हे मी अनुभवलंय, म्हणजे ही माझी खंत, हा माझा सल, हे ते एस्टॅब्लिश करतात. एक चेहरे पे हा तीव्रपणा आला. हे जर साधं म्हटलं असतं, एक चेहरे पे कई चेहरे लगा ले, ओके ठीक आहे असं झालं, ओके असं नाही ना, मला ते हायलाइट करायचंय. एक चेहरे पे कई चेहरे लगा ले तेहरो, हा त्यात पर्सनल अनुभव घालणं झालं. असंच किशोर कुमार जींचं एक गाणं आहे, ये जीवन है इस जीवन का यही है रंग रूप. तुम्ही हे गाणं जर अतिशय बारकाईने ऐकलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की एरवी किशोर कुमार जींचा जो आवाज आहे त्याची फेक अतिशय वजनदार असते, त्याला बेस असतो. आपण थ्रो किशोर कुमार जींचा फार अप्रतिम होता, पण हे गाणं जे आहे ते संपूर्ण गाणं त्यांनी कुजबुजत्या स्वरात म्हटलंय. कसं म्हटलंय? ये जीवन है इस जीवन का यही है रंग रूप. सगळं गाणं कुजबुजत्या स्वरात म्हटलंय. मग कधी आपण असा विचार केला का की का असं केलं असावं किशोर कुमारने? तर मला हे कोणी सांगितलं नाही, मी हा असा विचार केला की त्याच्या मागे हे कारण आहे. कारण जेव्हा तुम्ही ते स्क्रीनवर बघता गाणं तेव्हा तुमच्या लक्षात येतं की पिया का घर चित्रपटातलं हे गाणं आहे. पिया का घर सिनेमा मुंबईचा जावई सिनेमावर आधारित. मुंबईचा जावईची थीम काय आहे? नवपरिणित विवाहित दाम्पत्य जे आहे त्यांना जागा मिळत नाही, अतिशय छोटी छोटी घरं चाळीतली, एकांत मिळत नाही. मग ती जया भादुरी आली आहे, ती खेड्यातून आली आहे मोठ्या घरातून, तिला तर असं चोरून बोलता पण येत नाही. पण आता मग बोलायचं कसं? आणि रात्रीच्या वेळेला तुम्ही जे गूज करता आहात ते भिंतीच्या पलीकडे ऐकू जाऊ नये, म्हणून हे गाणं सगळं कुजबुजत्या स्वरात आहे. मग तो कसा फुल थ्रोट आवाज लावणार? मग ये जीवन है असं ते कुजबुजतच म्हटलंय त्याने. आणि हे सगळं ते तुझी समजूतच घालतोय की अगं असू दे, तुला असं वाट कुचंबणा जे होतीये ठीक आहे, पुढे आपण जाऊया, हा काळ बदलेल, पण ते सांगणं सुद्धा अतिशय हळूवार कुजबुजत आहे. फुल थ्रोट म्हटलं तर ते सगळ्यांना ऐकू जाईल, म्हणून हे सगळं गाणं असं या आवाजात म्हटलंय. म्हणजे हे असे प्रयोग संगीतकार करत असतात, त्याच्या मागे काहीतरी कारण असतं की असं गाणं या आवाजात त्यांनी का म्हणायला सांगितलं असेल किशोर कुमारजीना. असे खूप असे किस्से आहेत आणि अशा घटनाही खूप आहेत गाण्याच्या मागच्या. जे आहेत ना ऐकायचे, म्हणजे दोन विरोधाभासी गाणी आपण आता, म्हणजे एक तुम्ही म्हणालात की लता दीदींचा गोड गळा हे तर सत्य आहेच, पण एखादं गाणं गाताना त्या गाण्यातले जे शब्द आहेत ते जहाल सत्य जर दाखवत असतील तर तोच गोड गळा तिखट गळा तिखट कसा होतो. अगदी बरोबर, हे स्वरूप तुम्ही दाखवलं आणि एकीकडे किशोर दांचं हे स्वरूप दाखवलं अप्रतिम. मला वाटतं ही तर फक्त झलक होती, असं खूप गप्पा रंगवायच्या आहेत तुमच्या बरोबर. कार्यक्रमात सहभागी झालात आणि मनमोकळ्या गप्पा झाल्या आपल्या, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू. तुम्हाला या मुलाखतीचा पुढचा भाग पाहण्यासाठी पाहत रहा मराठी सृष्टी टॉक्स.